पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी 11 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून उरण तालुक्यात आजही नवीन रुग्ण सापडला नाही. यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे तब्बल 46 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. करंजळे प्लॉट नंबर 40 सेक्टर 5 येथील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती अंबरनाथ MIDC मध्ये काम करत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. करंजळे प्रतीक प्राईड सोसायटी प्लॉट नंबर 20 सेक्टर 3 येथील 62 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे. करंजळे चैतन्य निवास प्लॉट नंबर 28 सेक्टर 1 येथील 37 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महिला मुंबई अपोलो हॉस्पिटल येथे काम करत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उसरली दीप सिटी येथील 25 वर्षीय व्यक्तीचे COVID-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्ती मुंबईत एका कंपनीत नोकरीस असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. करंजळे ओमनिया प्लॉट नंबर 26 सेक्टर 3 येथील एका 35 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती मुंबई येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असून त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उल्वे विघ्नहर्ता सोसायटी प्लॉट नंबर 8 सेक्टर 23 येथील 26 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे. पाली देवत सुकापूर निंबेश्वर कृपा हाऊसिंग सोसायटी येथील 57 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबईतील TB हॉस्पिटल येथे नोकरीस आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नेरे मारिक गोल्ड सोसायटीतील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील 1 व्यक्ती यापूर्वीच COVID-19 पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यापासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालीदेवत सुकापूर समृद्धी कॉम्प्लेक्स येथील 43 वर्षीय व्यक्तीचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे. उल्वे मापले व्हिला प्लॉट नंबर 10 सेक्टर 3 येथील 67 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील 1 व्यक्ती यापूर्वीच कोरोना बाधित झाली असल्यामुळे त्याच्यापासूनच कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर आज पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील पालीदेवत सुकापूर येथील 2, करंजळेतील 3, कोण येथील 3, देवदमधील 1, कोपरुल येथील 2, शिरडण येथील 1, विसुंबे येथील 1, केळवण येथील 1, उल्वेमधील 1, तर उरण तालुक्यातील सुरकेचा पाडा करंजा येथील 14, कोंढरीपाडा येथील 8, नवापाडा करंजा येथील 2, कासवलेपाडा करंजा येथील 2, करंजा येथील 3, मुळेखंड तेलीपाडा येथील 1 आणि बोकडविरा येथील 1 असे 46 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.